नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. निवडणुका आल्या की राम मंदिराची आठवण येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप आणि शिवसेनेवर केली टीका. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे केवळ पक्ष नसून तो एक गोतावळा आहे, खासदार सुप्रिया सुळे यांचं प्रतिपादन. दिल्लीतील शिवसेनेच्या खासदारांचा दरारा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा रस्ता बदलतात, खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. आणि लग्न जुळत नसल्याने चक्क उंचच्या उंच क्रेनवर चढला तरुण, पोलीस झाले हवालदिल. आता बातम्या सविस्तराने. गेली 4.5 वर्ष तुमचं सरकार आहे तर राम मंदिर का बांधलं नाही? निवडणुका आल्या की राम मंदिराची आठवण येते. मंदिराच्या नावाखाली सर्व उद्ध्वस्त करण्याचं काम सध्या सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप आणि शिवसेनेवर केली आहे. ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांनी जनतेवर अन्याय सुरू केला आहे, त्यामुळे भाजपाची विचारधारा ही देशासाठी घातक असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. आगामी काळात भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आघाडीचा प्रयोग अपरिहार्य आहे, मात्र त्या त्या प्रादेशिक पक्षांची ताकद लक्षात घेऊनच जागा वाटप होईल, परंतु समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे असे मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले आहे. आणि आज त्याच्यातून देशाची सुटका करायची असेल तर आपल्याला एकसंघ राहावं लागेल. त्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला. निवडणुकीला एका विचाराने सर्व विचारांच्या लोकांनी जावं लागेल. उद्याच्या 10 तारखेला, उद्याच, आज संध्याकाळी मी दिल्ली जातोय, उद्या 10 तारखे, उद्या दुपारी आम्ही देशातल्या सगळ्या BJP सोबत इतर प्रमुख पक्षांची बैठक बोलवलेली आहे. आणि आमचा प्रयत्न आहे की राज्यामध्ये शक्यतो विविध राजकीय पक्षांच्या ऐक्याचा प्रयत्न करायचा आणि सत्तारूढ पक्षाला सत्तेपासून दूर करायचं. हडपसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्धार 2019 विजयाचं हे शिबिर होते, त्यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे तसेच अन्य नेते उपस्थित होते. राजकारण, समाजकारण किंवा क्रिकेट असो, प्रत्येक ठिकाणी टीमवर्क महत्वाचं आहे. स्वयंपाकघरी जरी वेगळं असलं तरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकाच घरातील दोन मुलं आहेत. कधीतरी भांड्याला भांडं लागतं पण प्रेम कमी झालेलं नाही. दोघांचा ओरिजिनल DNA तोच आहे. अजितदादा पवार आणि मोहनदादा जोशी हे दोन्ही दादा राज्यात आणि प्रशासनात उत्तम काम करत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे केवळ पक्ष नसून हा एक गोतावळा आहे, असं प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय. काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाच्या महाविद्यालयीन युवतींना प्रोत्साहन देण्याकरता आयोजित 19 वर्षाखालील महिलांच्या सोनिया गांधी करंडक T20 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन स्वारगेट येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सेक्रेटरी सोनाल पटेल, मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक अजित दरेकर आदी उपस्थित होते. क्रिकेट हा देशाला व देशवासियांना एकत्र आणणारा खेळ आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि काही क्षणात भारतीयांमध्ये ऐक्य निर्माण करण्याची ताकद या खेळामध्ये आहे, त्यामुळे सप्ताहाच्या माध्यमातून युवतीमध्ये हा खेळ रुजविण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं मत सुळे यांनी यावेळी व्यक्त केलंय. दिल्लीतील शिवसेनेच्या खासदारांचा दरारा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा रस्ता बदलतात, आम्ही फाटकी लोक असल्याने भले भले आम्हाला टरकतात, शिवसेना खासदार संजय राऊत हे सांगत असतानाच त्यांची जीभ घसरली आहे. येथे महिला आहेत नाहीतर फाटली पाहिजे असं म्हणाला असतो, असं म्हणून जे बोलायचे ते राऊतांनी बोलून घेतलं. पिंपरी चिंचवडमध्ये खासदार श्रीरंग बारणे लिखित मावळ लोकसभा मतदारसंघ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. लाटेवर वाहून मतदारांनी अनेक दुर्जनांना निवडून दिलं, त्यामुळे लोकशाहीचं मंदिर आता राहिलेलं नाही, असं सूचित करताना खासदार संजय राऊत यांनी लाटेवर वाहून जायचं थांबवायला हवं असा सल्ला मतदारांना दिला. सध्याच्या लाटेत ग्रामपंचायतीला पडलेला उमेदवार खासदार आमदार झाल्याचं आणि जास्त गुन्हे दाखल असलेले गुन्हेगार नगरसेवक झाल्याचे दाखले देत लोकशाही मंदिर आता राहिलेलं नाही असं राऊत यांनी नमूद केले. त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये आपल्याला खंत आहे, व्यथा आहे आपली. निवडून कोण देत? आम्ही देतो. कोण देत निवडून? द्या महाराष्ट्रात नाही, देशामधलं बघा. लोकशाहीच्या त्या तुम्ही म्हणता मंदिरामध्ये आम्ही पाहतो, मी तर अनेक वर्ष आहे त्या परिसरामध्ये, अगदी ह्या वेळेला तुम्हाला आम्ही सांगतो की असे अनेक चेहरे तिकडे आहेत जे कधी ग्रामपंचायत ज्यांनी लढवली नाही, जे ग्रामपंचायतीला पडले ते खासदार झाले. लाटेवरती आपण वाहून जातो, जोपर्यंत आपण लाटेवरती वाहून जायचं थांबवत नाही तोपर्यंत हे तुम्ही म्हणता अशा प्रकारचे लोक निवडून येणार.
हे तुम्ही थांबवायला पाहिजे. तुम्ही यासाठी जागृती केली पाहिजे. संत साहित्याचा जग आपला अभ्यास आहे. सगळ्यांना काय तुकाराम ज्ञानेश्वर होता येणार नाही, नामदेव होता येणार नाही, पण चिंतामणराव देशमुख होता येईल, एक लक्षात घ्या. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षात HIV सारखा आजार झालेल्या निराश युवकाने चक्क टोकाचं पाऊल उचललंय. लग्न जुळत नसल्याने चक्क उंचच्या उंच क्रेनवर चढलाय. त्याच्या या कृतीमुळे पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे धावेस जण आणले. वयाच्या 20व्या वर्षी त्याला HIV ची लागण झाल्याने त्याचा विवाह होत नव्हता. कुटुंबातील व्यक्ती आपले म्हणणे ऐकून घेत नाहीत, यामुळे तो तणावाखाली होता. याच तणावातून तो रावेत येथील एका 50 ते 60 फुटांच्या क्रेनवर चढला. त्यावेळी तो उंचावरून, माझा विवाह होत नाही, मी HIV ग्रस्त आहे, मला विवाह करायचा असून त्यासाठी मुलगी पहा, असे तो ओरडून सांगत होता. या घटनेमुळे पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी धावपळ सुरू झाली. तब्बल 1.5 तासाच्या अथंग प्रयत्नानंतर त्याला खाली घेण्यात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना यश आले. मला आत्महत्या करायची नव्हती, परंतु माझ्या भावना कोणी ऐकून घेत नसल्याने मला हे कृत्य करावं लागल्याचे त्याने सांगितले. मोठी सुरक्षा असताना देखील तो क्रेनवर चढल्याने पोलीस मात्र हैराण झाले. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यामध्ये आज करिअरथॉन या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 6:30 अलका चौकातून सुरू झालेली ही मॅरेथॉन शनिवारवाडा येथे समाप्त झाली आहे. 3 किलोमीटरच्या अंतरामध्ये हे सर्व MPC करणारे विद्यार्थी धावलेत. ही मॅरेथॉन स्पर्धा ही MPC विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली. प्रमुख 3 उद्देशांसाठी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. रन फॉर हेल्थ, रन फॉर वॅकन्सीज, रन फॉर राईट. तरुणांमध्ये बिघडत चाललेले आरोग्य याची जाणीव आणि शासनाच्या विविध विभागात जवळपास 3 लाखांपेक्षा जास्त जागा रिक्त असताना देखील पदभरती जास्त संख्येने न केल्याने याचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे ही मॅरेथॉन देशामध्ये पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी लावली गेली होती. हौसेला मूल नसतात असंच म्हणतात, पण या हौसेचं रूपांतर सामाजिक कार्यात झालं तर त्याचं चीज नक्कीच होतं. पुण्यातील ध्रुव फडके या तरुणाने आपल्या फोटोच्या प्रदर्शनातून मिळणारं उत्पन्न हे रत्नागिरीतील कासव जतन संवर्धन उपक्रमास देण्याचा निर्णय घेतलाय. त्याने निसर्गातील काढलेल्या विविध प्राणी आणि पक्षी यांच्या फोटोंचं प्रदर्शन भरवलंय. सेनापती बापट रोडवरील बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाच्या प्रदर्शन हॉलमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. 11 डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. ध्रुव फडके आणि आर्किटेक्चर नुकतेच पूर्ण केले असून फोटोग्राफी हा त्याचा छंद आहे. आई वडिलांच्या पाठिंब्यामुळे त्याने निसर्गाशी निगडीत अनेक फोटो काढले. यातूनच त्याला सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेने कासवाचे जतन संवर्धन उपक्रमाची माहिती मिळाली. त्याने या फोटो प्रदर्शनातून जो आर्थिक फायदा मिळेल ती सर्व मदत त्या उपक्रमासाठी देण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे ध्रुव फडके यांनी केलेले हे काम तरुणांपुढे एक आदर्श ठरणार आहे. हे एक्झिबिशन मी माझ्या आतापर्यंतच्या काढलेल्या फोटोग्राफ्सनी भरवलं आहे. आत्ता आपल्याकडे इथे 50 फोटोग्राफ्स आहेत आणि हे फोटोग्राफ्स आपण सेलसाठी ठेवलेले आहेत. तर मूळ उद्देश ह्याच्या सेलचा असा आहे की आपण यातनं जे पैसे जमणार आहेत तर ते सह्याद्री निसर्ग मित्रा त्यांच्यासाठी कासव टर्टल कन्झर्वेशन आणि एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन सो यासाठी आपण ते डोनेट करणार आहोत. मराठी संगीत नाटकांची उपेक्षा दूर व्हावी आणि ती टिकवण्यासाठी पुण्यात संगीत नाटक मंडळी एकत्र आली असून राज्य सरकारने या संगीत नाटकांना आर्थिक मदत देऊन पुनर्जीवन करावे अशी मागणी बालगंधर्व संगीत रसिक मंडळाने केली आहे. संगीत नाट्य संस्थांना दरवर्षी अनुदान द्यायच्या विषयी योग्य तो प्रतिसाद न मिळाल्यास महाराष्ट्रातील कलाकारांना मंत्रालयासमोर निदर्शने करण्याचा इशारा बालगंधर्व संगीत रसिक मंडळाने दिला आहे. दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर नव्याने बांधण्याची गरज नसून ते पाडण्यात येऊ नये अशी मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखळकर यांनी विनंती केली आहे. मराठी संगीत नाटक हा महाराष्ट्रीय संस्कृतीचा एक उज्ज्वल असा एक भाग आहे. बालगंधर्वांच्या काळामध्ये किंवा दीनानाथांच्या काळामध्ये संगीत नाटकांना सुवर्णकाळ प्राप्त झालेला होता. पण ती संगीत रंगभूमी आज उपेक्षित अवस्थेत आहे, ती वस्तुस्थिती आहे. संगीत नाटक हे रसिकांना पाहिजे आहे. तर संगीत नाटक सादर करण्यासाठी उत्तम दर्जाचे तरुण कलावंतसुद्धा आहेत, पण तरीसुद्धा संगीत नाटकांना जो उज्ज्वल काळ हवा तो मिळत नाही आहे. या संदर्भामध्ये आम्ही आजच्या शिबिरामध्ये विचारविनिमय केलेला आहे. आमचा असा आग्रह आहे की संगीत नाटक हे जर पुढं जायचं असेल तर या कलेला स्वतंत्र विषय म्हणून महाराष्ट्र शासनाने मान्यता द्यावी आणि दरवर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये मराठी संगीत नाटक या विषयासाठी भरघोस अशी तरतूद केली पाहिजे. लय भारीच्या जबरदस्त यशानंतर आता रितेश देशमुख याचा माऊली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमात रितेश पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. ऍक्शन आणि जबरदस्त संवाद असलेला हा चित्रपट आहे. आपल्या या चित्रपटाबाबत अभिनेता रितेश देशमुख यांनी अधिक माहिती दिली आहे. एका गावाच्या कथेवर आधारलेला हा चित्रपट असून त्या गावात एक पोलीस अधिकारी आल्यानंतर कसे परिवर्तन होते हा कथासार चित्रपटाचा आहे. तसेच जबरदस्त डायलॉग ऍक्शन या सिनेमात प्रेक्षकांना पाहता येणार असल्याचं रितेश देशमुख यांनी सांगितलं आहे. तसं तर निम्मे आपल्या एंट्रीलाच पळून जातात, पण आता समजे थांबलाच आहात तर माऊली नाराज नाही करणार. 14 तारखेला आता रिलीज होतोय चित्रपट माऊली. मला वाटतं की लय भारी ज्या ज्या लोकांना चित्रपट आवडला त्या लोकांना हा चित्रपट आवडेल अशीच अपेक्षा आहे. लय भारीपेक्षा 2 पाऊल पुढे जाऊन सगळं गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाचा स्केल वाढवण्याचा प्रयत्न केला. ॲक्शन असेल, ड्रामा असेल, म्युझिक असेल आणि फार रूटेड गोष्ट आहे, एका गावाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं की जे लोक पाहतील ते लोक नक्कीच या गोष्टीशी कनेक्ट करतील. आपली राखारा आपणच करायची, ती वेळ घ्यायची हातात आणि कुणी जर वाईट नजरेने बघितलं ना त्याच्या टाळक्यातच आणायची. काय समजलं? लय भारी चम्मा यायला सगळ्यांनाच माहिती आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिका साकारले त्याबद्दल कसं आहे की पहिल्यांदा मी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करतो आहे आणि प्रत्येक वेळा चित्रपटात पाहतो, रिअल लाईफमध्ये पाहिलेत किती डायनॅमिक असतात. तर पहिल्यांदा हे काम करताना खरंच मजा आली. आपल्या सरका पोलीस जोवर वर्दीत आहे तोवर ठीक आहे, वर्दी नसली आपल्या सरका टेरर कोण नाही. चित्रपटाचं गाणं सध्या गाजतं आणि डायलॉग देखील गाजतो, तर त्याबद्दल काय सांगाल? एखादा डायलॉग वगैरे? नाही, मला खरंच लोकांनी डायलॉग्स असतील किंवा गाणं असेल त्याला पसंती दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. थँक्यू. जिओचा पहिला चित्रपट आहे त्याबद्दल? जिओ स्टुडिओचा पहिला रिजनल चित्रपट माऊली आहे आणि मला खरंच अभिमान आहे की जिओ स्टुडिओचं जे विजन आहे आणि मुंबई फिल्म कंपनी आम्ही जे पाहतो एक विजन, आम्ही दोघं एकत्र आणून खरंच आम्हाला वाटतं की मराठीमध्ये काहीतरी बिग स्केल एंटरटेनमेंट झालं पाहिजे आणि त्यापरीने आम्ही सगळं काम करतो आहे. निर्मिती जेनेलिया देशमुखची आहे, त्याबद्दल एक पत्नी म्हणून निर्मितीकडे कसं पाहता? आम्ही सगळे कॉन्सेप्ट वगैरे आम्ही सगळे मिळून ठरवतो. वी आर पार्टनर्स इन क्राईम. तर छान वाटतं त्यांच्यावर काम करायला. 14 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपट येतोय, तर काय सांगाल प्रेक्षक की 14 डिसेंबरला चित्रपट येऊन पहा थिएटरमध्ये? पिंपरी चिंचवडमधील थेरगाव परिसरात एका 4 ते 5 वर्ष वयाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आलाय, यामुळे थेरगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या 4 ते 5 वर्ष वयाच्या मृतदेहाचे हात आणि पाय तोडलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला असून अन्य शरीर कुजलेले आहे, त्यामुळे त्याची ओळख पटवणे पोलिसांपुढे आव्हान आहे. या मृतदेहाचा मृत्यू मागील 4 ते 5 दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सायंकाळी नियंत्रण कक्षातून थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयाच्या शेजारी एका 4 ते 5 वयाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा मृतदेह स्त्री जातीचा आहे का पुरुष जातीचा आहे याचा शोध पोलीस घेत आहे. तो मृतदेह पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यानुसार पुढील अंदाज वर्तवण्यात येईल. परंतु या घटनेने थेरगाव परिसरात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाकडला 16 नंबरचा जो बस स्टॉप आहे परिसरामध्ये मॅकडोनाल्ड आहे, त्याच्या शेजारी एक मोकळा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये एक लहान मुलाची बॉडी पडलेली असल्याचा आम्हाला संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली. त्यामुळे आम्ही स्वतः त्या ठिकाणी अधिकारी कर्मचारी पोहोचलो. तिथं पहिलं असता मातीचे ढिगारे पडलेले आहेत मोकळ्या जागेमध्ये. त्या ढिगाऱ्यामध्ये फरशीच्या खाली, मोठ्या फरशीच्या खाली सदरची बॉडी होती. परंतु 2-3 दिवसाची बॉडी असल्याने दुर्गंधी सुटल्यामुळे प्राण्यांनी ती बॉडी बाहेर उतरून साधारणतः 10-15 फुटावरती ओढून घेऊन टाकलेली. तसेच त्या बॉडीला खाली कमरेपासूनचा भाग नाही आहे, कदाचित प्राण्यांनी खाल्लेली असावी. कारण आम्ही गेलो त्यावेळेसुद्धा तिथं 2-3 कुत्रे दिसत होते आणि अंगामध्ये हिरवा शर्ट आहे. आणि ज्या ठिकाणी त्या बॉडी पुरलेली होती त्या ठिकाणी एक डार्क रेड कलरची एक चड्डी आम्हाला सापडलेली आहे आणि ती मुलाची असावी असं वाटतं. सदरची डेड बॉडी मुलाची आहे का मुलीची आहे हे पण सांगता येत नाही, कारण कमरेपासूनचा भाग खाली नाही आहे बॉडी. आणि साधारणतः 2-3 दिवसापूर्वीची ही बॉडी असावी असं अंदाज वाटतो. आणि आता आम्ही सदरची बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. राम मंदिराची आठवण येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप आणि शिवसेनेवर केली टीका. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे केवळ पक्ष नसून तो एक गोतावळा आहे, खासदार सुप्रिया सुळे यांचं प्रतिपादन. दिल्लीतील शिवसेनेच्या खासदारांचा दरारा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा रस्ता बदलतात, खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया. आणि लग्न जुळत नसल्याने चक्क उंचच्या उंच क्रेनवर चढला तरुण, पोलीस झाले हवालदिल. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.